जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे दर महिन्याला 100 कोटी रुपये मागतात असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। या आरोपानंतर विरोधी पक्ष असलेला भाजप आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलन करून आता अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे। नाशिक शहराच्या रविवार कारंजा भागात भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शने करून अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। महिला आघाडीच्या शहराध्यक्ष हिमगौरी आडके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भ्रष्टाचार करण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र सत्तेवर आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून या आंदोलनात महिलांचा विशेष सहभाग दिसून आला। भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नसून या ना त्या कारणाने महाविकास आघाडी कायम चर्चेत आली आहे। त्यातच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांच्याच खात्याच्या पोलीस अधिकाऱ्याने 100 कोटी रुपयांचा आरोप केला नाही या आरोपांची नैतिकता स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी भाजपाने केली। हा जो सरकारचा भोंगळ कारभार चालू आहे त्याच्याबद्दल नाशिक महानगर निषेध करतो। महाराष्ट्राची जनता या सरकारवर खवळलेली आहे आणि या 100 कोटीचा जो स्कॅम यांनी केलेला आहे तो अतिशय भयानक आहे। पुरोगामी महाराष्ट्रात जर अशा पद्धतीने कामकाज चालणार असेल तर गृहमंत्र्यांचा राजीनामा द्यावाच लागेल आणि उद्धव ठाकरेंना समोर येऊन याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, नाही तर त्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसायचा काही अधिकार नाहीये। कारण ते काही डोळे झाकून होते का एवढं मोठं सगळं होत असताना? आणि आज एक IPS ऑफिसरने लेखी दिलेला आहे आणि त्यामुळे आता हे ठाकरे सरदारचं काही खरं राहिलेलं नाहीये। पुरोगामी महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र यांना पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीचा यामध्ये जनतेसाठी आम्ही आंदोलनास प्रत्येक रस्त्यावर उतरणार आहोत आणि आम्ही जनतेसोबत आहोत। ठाकरे सरकारने जनतेच्या पैशाला खंडणीसाठी वापरलेला आहे आणि या सरकारचा धिक्कार आहे, यांनी पाय उतार झालाच पाहिजे, राजीनामा दिलाच पाहिजे। यावेळी महिला शहराध्यक्ष हिमगौरी आडके, नितीन मालोदे, पप्पू माने, अमित घुगे, अजिंक्य साने, गणेश आवणकर, सोमनाथ बोडके, अविनाश पाटील यासह इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।